अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं यासाठी केंद्र सरकारनं दोन हजार एकोणीस साली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये या योजनेनं देशभरातल्या शेतकऱ्यांना मोठाच आधार दिला आहे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनच्या वेळी अनेकांच्या हातचं काम केलं त्यावेळी साहजिकच ग्रामीण भागातला शेतकरीही आर्थिक विवंचनेत सापडला होता अशातच पेरणीचा काळही सुरू झाल्यानं बियाणं आणि खतं कशी घ्यायची हा नवा प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झाला यावेळी आधार दिला तो केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेनं या योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यातल्या दोन लाख नऊ हजार शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली आहे या मदतीमुळेच शेतकरी सावरलाय आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवरही या योजनेतल्या लाभार्थ्यांच्या खात्यात निधीचा दुसरा टप्पा जमा होण्याची आशा असल्यानं शेतकरी केंद्र सरकारप्रती समाधान व्यक्त करत आहेत पी एम किसान योजना हे एक अशी योजना आहे की जे कास्तकार्याला जीवन जगण्याचा संधी देते माझ्या खात्यात तीन टप्पे जमा झालेले आहेत अशा वेळात कास्तकाराला पैसे कोणी देत नसते पण एक केंद्र शासन सरकार एक अशी आहे की जे पी एम किसान योजनेच्या मार्फत प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दोन दोन हजार रुपये टाकण्याचं काम जे करते ते त्यांना जीवन जगण्याची नवीन संधी देते मी या योजनेचा मनपूर्वक आभार मानतो किसान सन्मान योजनेचा आधार करतो मला मागच्या एकोणीसमध्ये मध्ये टप्पे मिळाले पण आता एको वीसमध्ये मध्ये पण एक टप्पा मिळाला आता जर दिवाळीचा काळी काळ आहे ह्या या दिवाळीमध्ये एक टप्पा मिळाला याच्या बाद एक टप्पा मिळावा आम्हाला होईल कोरोनाचा संकट काळ हा एका अर्थानं देशावरच्या आर्थिक संकटाचाही काळ मात्र अशा परिस्थितीतही केंद्र सरकार शेतकऱ्यांसोबत खंबीरपणे उभं राहिलं आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत मागच्या वर्षी तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा झालेत या योजनेअंतर्गत मिळालेल्या आर्थिक मदतीचा फायदा शेतकऱ्यांना शेतीसाठी तर झालाच शिवाय संकट काळात आपल्या कुटुंबाचा चरितार्थही त्यांना चालवता आला दूरदर्शनच्या बातम्यांसाठी विशाल भोरे अकोला